तर अजिबात केले नाही. एनडीआरएफचे नियम आहेत नुकसान भरपाई करता, ते नियम आपण शिथिल केले आणि दुप्पट त्या एनडीआरएफ पेक्षा जी काही पॉलिसी आहे त्यापेक्षा दुप्पट आपण शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली. नुकसान भरपाईसाठी 2 एकरची मर्यादा होती, ती आपण 3 एकरपर्यंत आपण मर्यादा केली. हे सर्व माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं. आणि आपण काय शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याकरता नाटक करता, हे फक्त नाटक आहे. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांवरती टीका करण्याकरता या सर्व गोष्टी सुरू आहेत. आणि शेतकरी या बळीराजा एवढं दुधकुळं नाही हो, त्यांना कळतंय की आपल्यासाठी कोण आहे आणि आपल्यासाठी कोण काम करतंय. आणि त्यामुळे ते 7-7 घरी येतात, कारण नंतर त्यांना खूप कामं असतात. म्हणून हे अशा पद्धतीचं मी ट्विट केलेलं आहे. आपण जर काय सांगण्याबद्दल, हा विषय बघा, हा विषय देशाच्या पॉलिसी संदर्भातला आहे. नोटांची पॉलिसी तुम्ही मी किंवा आणखी कोण ह्या गोष्टी नाही ठरवू शकत. देशातील जे काही मंडळी आहेत, मोदी साहेब असतील, देशाचे काही ब्युरोक्रॅट्स असतील, देशाचे लोकशाहीच्या पद्धती निवडून ह्या लोक हा निर्णय घेतील. मला असं वाटतं ह्या विषयावरती या आत्ताच्या परिस्थितीमध्ये देशामध्ये राज्यामध्ये वाद घालणं योग्य नाहीये असं माझं वैयक्तिक मत आहे. अजित ठाकरेंच्या दौऱ्यावर आपण ट्विट केलेलं आहे, काय ते ट्विट आहे आणि ट्विट जे आहे तर आता तुम्हाला ट्विट वाचून दाखवतो. वाचून हा, असे कसे बरे दादा नवलपरी घडले, राजकुमार आता घराबाहेर पडले, अर्ध्या तासात शेतकऱ्यांची दैना पाहून झाली, नाईट लाईफ साठी स्वारी, 7-7 परतली घरी. मला काय म्हणायचंय की बांद्र्याचा माणूस बांधावर कधी जातो आणि बांधावरून पुन्हा बांद्र्याला कधी येतो हे कळतच नाही. लक्झरियस दौरे आहेत. ज्यावेळी तुमच्या हातात सत्ता होती, जेव्हा आघाडीची सत्ता होती, त्यावेळी आपण शेतकऱ्यांसाठी काय केलं हो? तुम्ही घराबाहेर पडले का? शेतकऱ्यांना 3 वर्षापूर्वी आपण जाहीर केलं की शेतकऱ्यांचं खात्यात 50,000 रुपये आपण जमा करू. केले का हो जमा? नाही केले. ते जमा आत्ता माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ साहेब आहेत, ते या ठिकाणी बसून काम करत होते. आता कोणाबरोबर आहेत? तर बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर आहेत. त्यामुळे ताब्यात घेण्याचा विषय काय येतो? अजे आमचंच आहे, ते आम्हाला ताब्यात घेण्याची काही गरज नाहीये. जे काय बघा, जे काही गोष्टी असतात त्या रितसर काही गोष्टी होणं गरजेचं असतं, ते रितसर गोष्टी झालेल्या आहेत. मस्के साहेब, आपण जर बघितलं तर आता नोटांवरती जे वेगवेगळे फोटो येतात दिसायला भेटले, काय बोलले झाली, काय भावना होत्या? एक दिवाळीची सदिच्छा भेट होती. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मी त्या ठिकाणी गेलो होतो. बरं वाटलं, 16-17 वर्षानंतर त्यांची भेट झाली. एकेकाळी मी त्यांच्या समवेत काम करत होतो, भारतीय विद्यार्थी सेनेचं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो, त्यांच्यामुळे मी घडलो होतो. आणि बरं वाटलं एक आपल्या नेत्याला भेटता आलं. आणि शेवटी ठाकरे राजसाहेबांबद्दल एक वेगळंच प्रतिमा सगळ्यांच्या मनात आहे. एक दिवाळीची सदिच्छा भेट होती, त्याच्यामध्ये काही राजकारण नव्हतं. महायुतीची चर्चा काय सांगणार? हा निर्णय माननीय आपले मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे लोक नेतील. आणि सगळ्याच गोष्टी काय फक्त राजकारण नसतं, राजकारणापलीकडेचं सुद्धा एक नातं असतं. आणि त्याच्यामुळे त्याच्या ही भेटी वगैरे ज्या गाठी आहेत तर राजकारण म्हणून कोणी विचार करू नये. आपण या शाखेमध्ये निवडणुकीच्या वेळेस, दर निवडणुकीच्या वेळेला येत असतात. आज जवळपास 5-7 वर्षानंतर इथे आला आहे, तर काय तुमची भावना आहे? मी नेहमीच या शाखेमध्ये येतो. कल्याण डोंबिवली या भागामध्ये सुद्धा मी या ठिकाणी संघटनेचं काम करत होतो. आणि निवडणुकांमध्ये तर आम्ही असतोच, पण एरवी सुद्धा सगळ्यांच्या संपर्कात असतो. आज मला या शाखेत आल्यानंतर खूप बरं वाटलं आणि आनंद झाला की या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि शाखेत मी या ठिकाणी आलेलो आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आल्यानंतर लोकांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपयाची जमा रोकड रक्कम जमा झाली. आपण 7-12 कोरा करण्याच्या मोठ्या गप्पा मारल्या होत्या, केला का 7-12 कोरा? भूविकास बँकेचं कर्ज माफ केलं आणि आता शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला. 25,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर देऊन सांगितलं होतं, गेले का बांधावरती? तर अजिबात केले नाही. एनडीआरएफचे नियम आहेत नुकसान भरपाई करता, ते नियम आपण शिथिल केले आणि दुप्पट त्या एनडीआरएफ पेक्षा जी काही पॉलिसी आहे त्यापेक्षा दुप्पट आपण शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली. नुकसान भरपाईसाठी 2 एकरची मर्यादा होती, ती आपण 3 एकरपर्यंत आपण मर्यादा केली. हे सर्व
माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलं आणि आपण काय शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याकरता नाटक करता, हे फक्त नाटक आहे? फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांवरची टीका करण्याकरता या सर्व गोष्टी सुरू आहेत आणि शेतकरी या बळीराजा म्हणजे आता सगळीकडे वाद सुरू आहे, सगळीकडे ताबा सुरू आहे. आपणही काही शाखा जे आपण काम करतो तिकडचे जिल्हाध्यक्ष असू ते सगळे आपल्याच बरोबर सोबत आहेत. आता किती अजून शाखा आपल्या रजिस्टर केलेल्या आहेत, किती मोठा धक्का तुम्ही टाकू शकता? हा ठाणे जिल्हा आहे, हा कल्याण त्याचा डोंबिवली त्याचाच एक पार्ट आहे आणि 100% शिवसैनिक, 1-2% इकडे तिकडे जो शिल्लक गाळ असेल तो तिकडे असेल, परंतु 99.99% शिवसैनिक शिंदे साहेबांसमवेत आहेत आणि या ठिकाणच्या सर्व पदाधिकारी नगरसेवक शिंदे साहेबांसमवेत आहेत. त्यामुळे हक्क सांगायचा विषय येत नाही आणि जे लोक हक्क सांगतायत, जेव्हा आपण हक्क आणि कर्तव्य एका नाण्याच्या दोन बाजू असतात, ज्या हक्क सांगतायत त्यांनी शाखा टिकली पाहिजे, या शाखे उभी राहिली पाहिजे, म्हणून कधी काय केलंय का हो? यासाठी कधीतरी खिशाला चाट सुद्धा लावावा लागतो. रंगरंगोटी साधं कधी लाईटचं बिल भरलंय का या लोकांनी? कधी टॅक्स भरलाय का? या शाखेत काय कमी आहे याची कधी दुरुस्ती कधी विचार केलाय का? हे सगळं करायचं शिंदे साहेबांनी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी. आणि तुम्ही आपला हक्क सांगायला यायचा, जेव्हा तुम्ही हक्क सांगाल तेव्हा तुमची कर्तव्य कधी पार पाडलेत का हा सुद्धा मनाला प्रश्न विचारा, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. ताब्यात घेतली, काय प्रक्रिया झाली ना आपली प्रवक्ते? बघा, शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा का विषय नाहीये. धर्मवीर आनंदिगे साहेबांनंतर या डोंबिवलीच्या शहर शाखेमध्ये माननीय आत्ताचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी काम झालं, काम सुरू होतं आणि त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, जिल्हा प्रमुख माननीय गोपाळ लांडगे साहेब असतील, शहर प्रमुख आमचे राजेश मोरे आणि सर्व मंडळी या शाखेत बसूनच शिवसेनेचं काम पाहतात या कल्याण लोकसभेमध्ये, या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे ताब्यात घेण्याचा विषय नाही, वर गेले 3 महिने सुद्धा आमची लोक या ठिकाणी बसून काम पाहतायत आणि ताब्यात कोण घेतं? जे आपल्या ताब्यात नसेल ती गोष्ट ताब्यात घेतो, ही आमचीच गोष्ट आहे. तुम्ही रिसर आपला अग्रीमेंट पहा, या ठिकाणचं टॅक्स पहा, लाईट बिल पहा, संपूर्णपणे आमच्या ताब्यातच आहे या गोष्टी, आमच्या नावावर आहेत. आणि या ठिकाणचे शहर प्रमुख कोण होते? तर राजेश मोरे होते. ते आता सध्या कुठे आहेत? तर बाळासाहेबांचे शिवसेना या ठिकाणी. जिल्हा प्रमुख कोण होते? तो गोपाळ लांडगे साहेब आहेत. ते या ठिकाणी बसून काम करत होते. ते आता कोणाबरोबर आहेत? तर बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर आहेत. त्यामुळे ताब्यात घेण्याचा विषय काय येतो? म्हणजे आमचंच आहे, ते आम्हाला ताब्यात घेण्याची काही गरज नाहीये. जे काय बघा, जे काही गोष्टी असतात त्या रितसर काही गोष्टी होणं गरजेचं असतं, ते रितसर गोष्टी झालेल्या आहेत. मस्के साहेब, आपण जर बघितलं तर आता लोकांवरती जे वेगवेगळे फोटो येतात दिसायला भेटले, काय बोलणी झाली, काय भावना होत्या? एक दिवाळीची सदिच्छा भेटली.